नमस्कार मित्रांनो, मी शंभुराज खामकर तुमचं स्वागत करतोय आपल्या आजच्या एका स्पेशल व्हिडिओमध्ये। मित्रांनो, बऱ्याच दिवसापासून आपण पाहतोय की जे पण ट्रेडर्स आहेत त्यांना आता प्रत्येक दिवशी एक एक्सपायरी अर्थात ऑल डे एक्सपायरी म्हणजे अगदी सोमवारपासून शुक्रवारपर्यंत प्रत्येक जण इथे एंगेज झालाय। जसं आपण इथे पाहायला गेलो तर सोमवार नॉर्मली मिड कॅप निफ्टीची एक्सपायर राहते, मंगळवारी राहते फिन निफ्टीची, बुधवारी राहते बँक निफ्टीची, गुरुवारी राहते निफ्टीची आणि शुक्रवारी सेन्सेक्सची। आणि याच्यामुळे काय होतं की सध्या मार्केट कंडिशन आणि ट्रेडर यांना थोडं जजमेंट जुळत नाहीये। मग ही सगळी ऑल डे एक्सपायरी कशी टॅकल करायची, याच्यासाठी काय प्लॅन बनवायचा का, आणि बऱ्याच गोष्टी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। सगळा व्हिडिओ पाहा जर तुम्ही एक चांगला ऑप्शन ट्रेडर आहात आणि एक चांगली सिस्टीम तुम्हाला क्रिएट करायची आहे प्रॉफिटेबल, तर नक्कीच हा व्हिडिओ तुमच्यासाठी एक छान गाईडलाईन राहू शकतो। मित्रांनो, आत्ताच्या कंडिशनला आपण जर पाहायला गेलो तर याच्यामध्ये ह्या सगळ्या एक्सपायरी वेगवेगळ्या दिवशी का केल्या गेल्या, तर याच्यामध्ये साहजिकच जी काही एनएससी आहे की ज्याच्यामध्ये ऑप्शन मार्केटमध्ये 99% हिस्सेदारी आहे आणि एनएससीचा जो पण रिव्हेन्यू जनरेट होतो तो पूर्ण 90% जो टोटल रिव्हेन्यूच्या टोटल 90% हा फक्त फ्युचर आणि ऑप्शन सेगमेंटमधून होतो। सगळ्यात महत्वाची गोष्ट, आणखीन एक आश्चर्यकारक गोष्ट तुम्हाला माहीत नसेल लक्षात ठेवा, यांची जी उलाढाल होते एनएससीची त्याच्यामध्ये जे काही फ्युचर सेगमेंट आहे त्याची 2023 जे फायनान्शियल चालू आहे त्याची 285 trillion rupees उलाढाल आहे। आणि ऑप्शनचा आकडा हा ऐकला तर तुम्ही आता शॉक होताल, ऑप्शन्समध्ये 33,390 trillion rupees उलाढाल आहे। लक्षात ठेवा एवढी मोठी उलाढाल ऑप्शन्समध्ये होतीये, म्हणजे काय तर खूप मोठ्या प्रमाणात लोक तिकडे आहेत। त्यामुळे थोडं कॉशियसली आपल्याला हे सगळं शिकायचंय, कारण जवळपास 80% 90% ऑप्शन ट्रेडर्स लॉस करतात। तर मित्रांनो, आता लक्षात ठेवा, सगळं पुढे जाण्याच्या आधी एक कोरिलेशन लक्षात ठेवा, आपण काही पॉइंट्स याच्यामध्ये बघणार आहोत। याच्यामध्ये निफ्टी आणि बँक निफ्टीचं कोरिलेशन आधी समजून घ्या। पहिली गोष्ट, तुम्ही जर ट्रेड करताय तर पूर्वी काय राहायचं की निफ्टीमध्ये रॅली आली तर बँक निफ्टीमध्ये पण यायची आणि त्या समांतर इंडेक्समध्ये येत होती। परंतु मागील काही दिवसापासून तुम्ही जर ऑब्झर्व केलं असेल तर निफ्टीमध्ये रॅली येते, बँक निफ्टी नॉर्मल फ्लॅट असते किंवा अगदी निफ्टीने तिचा लाईफ टाईम हाय टेस्ट केला, परंतु बँक निफ्टीमध्ये तेवढ्या मोमेंटम नव्हत्या। त्याच्यानंतर ना तो हळूहळू यायला लागला, म्हणजे काय आता हे जे पहिले रिॲक्ट होत होते त्यांच्या वेटेजमुळे ते आता होत नाहीत, कारण त्याच्यामध्ये जे स्टॉक्स होते त्याच्यामध्ये पण बऱ्याच कंपनी जसं की रिलायन्स आहे तिचं डिमर्जर झालं, HDFC मर्जर झालं, याच्यामुळे प्रत्येक स्टॉकचं वेटेज वेगळं होत आहे, प्लस त्याचा इम्पॅक्ट स्पेसिफिक त्याच्यावर होत आहे त्याच्यामध्ये असलेल्या इन्क्लुडिंग सेक्टरनुसार, बरोबर। आता मित्रांनो, ही सगळी गोष्ट याच्यामध्ये समजली की कोरिलेशनवर लक्ष ठेवा। त्याच्यानंतर ना महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा, पिनिंग इफेक्ट। आता पिनिंग इफेक्ट काय असतो, पिनिंग इफेक्ट असा असतो की याच्यामध्ये मॅक्स पेन आपण ज्या गोष्टी बोलतो त्या रिलेटेड आहे, जे ऑप्शन ट्रेडर्स आहेत त्यांच्यासाठी ही गोष्ट महत्वाची असते। नॉर्मली एक्सपायरीला आपण जेव्हाही ट्रेड करतो तर जी काही एक्सपायरी असते नॉर्मली ती कुठल्या दिशेने जाते, तर जिकडे नॉर्मली जास्त ओपन इंटरेस्ट आहे त्या दिशेने जाण्याचा तो प्रयत्न करतो आणि त्याच्यामुळेच ह्या गोष्टी होतात। तुम्हालाही त्या दिशेने स्ट्राईक निवडायच्या त्याच्यामध्ये, कारण नॉर्मली आत्ताची कंडिशन आपण जर पाहायला गेलो तर इंडिया विक्सच्या बाबत बोलूया, इंडिया विक्स आत्ता बघितलं तर कूल आहे, नॉर्मली तो 10-15 रेंजमध्ये असला तर इथे तुम्हाला थोडं डिफेन्सिव्ह ट्रेड करावं लागतं। नॉर्मली आपण जेव्हाही ट्रेडिंग करतो तर तीन प्रकारे ट्रेड ऑप्शनमध्ये करतात, नॉर्मली डिफेन्सिव्ह ट्रेड, ॲग्रेसिव्ह ट्रेड आणि याच्यामध्ये आपण जो कन्झर्वेटिव्ह ट्रेड असतो की जिथे आपण आपले स्टॉप लॉस वाचवत असतो। आणि हे तिन्ही ट्रेड तिन्ही प्रकार मी तुम्हाला लवकरच इन डिटेलमध्ये पण सांगणार आहे, बरोबर। आता याच्यामध्ये इम्पॅक्ट काय होणार आहे ऑप्शन ट्रेडर्सवर हे थोडं आता जाणून घेऊया। याच्यामध्ये महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा, ऑप्शनमध्ये व्हॉल्यूम वाढतो इनडायरेक्टली, बरोबर, परंतु अजूनही बऱ्याच इंडेक्समध्ये पाहिजे तेवढा ऑप्शनमध्ये व्हॉल्यूम जनरेट नाही झालेला किंवा लिक्विडिटी जनरेट नाही झालेली। म्हणजे तुम्ही आत्ता निफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये जे ट्रेड करत होता त्याच्यावरच फोकस करा। जे पण मिड कॅप निफ्टी असेल त्यात फिन निफ्टी थोडा वरती येतोय अजून किंवा सेन्सेक्स असेल याच्यामध्ये अजून ॲग्रेसिव्ह होऊ नका, त्याचा थोडा अंदाज घ्या या कंडिशन्सला, कारण तुम्ही जर हा अंदाज आत्ता नाही घेतला तर तुम्ही डायरेक्टली ट्रॅप होताल आणि लॉस करून घेताल, ओके। निफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये पण ट्रेड करताना एक गोष्ट लक्षात ठेवा, पूर्वी काय करायचो आपण किंवा अगदी मागच्या 3-4-5 महिन्याच्या रेंजमध्ये निफ्टीमध्ये रॅली आली तर नॉर्मली बँक निफ्टीमध्ये आपण त्या लेवलचे किंवा त्या डायरेक्शनचे कॉल घेऊन ट्रेड करायचो किंवा पुट घेऊन ट्रेड करायचो, आता तसं करू नका। आता निफ्टीमध्ये जर वॉच करताय, निफ्टीमध्ये जर अनालिसिस करताय, तर निफ्टीमध्ये जे दिसतंय त्याचा वापर फक्त निफ्टी पुरताच करा, मग त्याच्या रिलेटेडच कॉल किंवा पुट किंवा त्याचे जे काही ऑप्शन्स आहेत त्याच्यामध्ये ट्रेड करा।
जर तुम्ही बँक निफ्टीमध्ये ट्रेड करता, बँक निफ्टी ट्रेडर आहात, तर तुम्ही फक्त आणि फक्त बँक निफ्टीचाच फोकस करा. कारण आता हे एक्सपायरी वेगळ्या झाल्यामुळं त्याचा इम्पॅक्ट तुम्हाला इनडायरेक्टली वेगवेगळा जाणवेल. समजलं मित्रांनो? आता हे सगळ्या गोष्टी आपण शिकल्या, त्याच्यानंतर ना तुम्हाला बघायचं की याच्यामध्ये काय काय गोष्टींवर लक्ष ठेवायचंय. आपल्याला इथे लक्ष ठेवायचंय की नॉर्मली जी काही ऑप्शनमध्ये मुवमेंटम येते ती कशा पद्धतीने येते प्रत्येक एक्सपायरीला, यासाठी थोडा तुम्हाला ऑब्झर्वेशन करावं लागेल. तुम्ही जर आत्ता ॲग्रेसिव्हली ट्रेड करत असाल तर थोडं कॉशियस राहावं लागेल, कारण ॲग्रेसिव्ह ट्रेडर इथे फसायची शक्यता जास्त आहे. कारण हा सध्याच्या कंडिशनला ट्रान्सफॉर्मेशन फेज आहे, ह्या प्रत्येक इंडस्ट्रीच्या दिशेने चालल्यात, त्यांना थोडं सेटल व्हावं लागणार आहे. मग ह्याचा इम्पॅक्ट काय होणार आहे मार्केटवर, तर लक्षात ठेवा याचा इम्पॅक्ट असा असेल मार्केटवर, तर ठराविक इंडेक्समध्ये लिक्विडिटी आणि व्हॉल्यूम वाढेल, बाकीच्यांमध्ये फक्त एक्सपायरीला वाढणार आहे. म्हणजे जसं की मिडकॅप निफ्टी असेल किंवा सेन्सेक्स असेल, इथे फक्त नॉर्मली एक्सपायरीलाच ट्रेड करा किंवा अगदी फिन निफ्टीमध्ये, कारण त्या दिवशी तिथे तुम्हाला लिक्विडिटी मिळेल आणि व्हॉल्यूम पण नॉर्मली जास्त असतील. निफ्टी आणि बँक निफ्टीस तुम्ही पोझिशनली विचार करताय तर तिथे करत राहा, म्हणजे नॉर्मली तुम्ही तिथे ट्रॅप होणार नाहीये. ओके, तर ह्या सगळ्या गोष्टी आपण बघितल्या. आता ह्याचा बेनिफिट कोणाला होणार आहे? पहिली गोष्ट एक लक्षात ठेवा, आत्ताच्या कंडिशनला तुमच्या ज्या काही सध्याच्या स्ट्रॅटेजी आहेत त्याच्यावर आपल्याला पुन्हा काम करावं लागणार आहे. कारण त्या स्ट्रॅटेजी जर रायटिंगमध्ये असाल किंवा बाईंगमध्ये असाल, त्या ॲज इट इज काम नाहीत करणार. हे जेव्हा सेटल होईल त्यानंतर तुम्हाला नवीन काहीतरी ॲडिशन किंवा त्याच्यातून सबस्ट्रॅक्शन करून काम सुरू करावं लागेल आपल्याला. त्यामुळे स्ट्रॅटेजी ज्या वापरतात त्याच्यावर फोकस करा. आता याच्यामध्ये महत्त्वाची गोष्ट, तुमची जी लॉट साईज आहे त्या लॉट साईजवर काम करा. लॉट साईज तुम्ही सध्याच्या कंडिशनला जेवढी कमी ठेवाल ते उत्तम राहील. दुसरी गोष्ट, आउट ऑफ द मनी जेवढे पण ऑप्शन्स आहेत त्याच्यापासून सध्या तरी थोडं लांब राहा. ॲट द मनी आणि इन द मनी याच्यामध्ये ट्रेड करा. तीन नंबरची गोष्ट, टार्गेट सध्याच्या कंडिशनला खूप मोठे नका ठेवू, कारण मोस्टली इंडेक्स टॉप लेवलला आहे त्यातल्या त्यात, प्लस इंडिया वीक स्कूल आहे आणि अजून हे सगळे इंडेक्स सेपरेट झाल्यामुळे बरेच इम्पॅक्ट त्याच्यावर इनडायरेक्टली होतात छोट्या मोठ्या गोष्टींचे, ज्याप्रमाणे फंड हाऊसेस त्यांना मॅनेज करतात. त्यामुळे तुम्हाला तिथे टाइम डिके जो ऑप्शनच्या प्रीमियममध्ये असतो त्याचा पण खूप सारा काय करावा लागतो, फोकस करावा लागतो किंवा सामना करावा लागतो. तर त्यामुळे तुम्ही जे काही करता ते त्या दिवसापुरतं विचार करा आणि नंतरच्या दिवसानंतर ना पुढची स्ट्रॅटेजी वापरा, म्हणजे होल्डिंगच्या मानगडीत पडू नका. तर मित्रांनो, अशा पद्धतीने होतं हे ऑल डे एक्सपायरी. आपण जे बघितलं याच्यामध्ये की ऑल डे एक्सपायरीला काय करायचंय, कारण NSEचा डायरेक्टली याच्यामध्ये त्यांचा हेतू काय, तर त्यांचा रिव्हेन्यू वाढवणे. बरोबर आहे ना? आपल्याला आपला फायदा बघायचा, आपल्याला रिव्हेन्यू कसा वाढेल ह्याच्यावर आपण काम करतोय. आणि त्यासाठीच आम्ही ऑल डे एक्सपायरी कशा पद्धतीने तुम्ही टॅकल करू शकता हे याच्यामध्ये सांगायचा प्रयत्न केलेला आहे. याच्याविषयी आपण आणखीनही बोलत राहणार आहोत, कारण हा एक न संपणारा विषय असेल. येणाऱ्या गोष्टींमधून, येणाऱ्या वेबिनारमधून, व्हिडिओजमधून मी तुम्हाला शेअर करत राहील. तत्पूर्वी, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, याच्यातून तुम्हाला काही नवीन गोष्टी समजल्या त्याच्यावर लक्ष द्या आणि काम चालू ठेवा. आणि हो, व्हिडिओ आवडला तर हक्काने लाईक करा आणि तुमची एक छान कमेंट पण खाली करा. धन्यवाद.